मी शिवाजी मामांकर मोताळा लाईव्हच्या महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. टाकळी बाजारातल्या रंगकर्ताई त्या शिक्षिका आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आज महिला दिन आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या आपण या ठिकाणी विशेष मुलाखत घेणार आहोत. काय सांगा मला ताई, तुम्हाला नेमकं या क्षेत्रामध्ये कशी काय आवड निर्माण झाली, काय तुम्ही या क्षेत्रात कशा? माझं माहेरी निमगाव आहे आणि माझ्या आई वडिलांचं म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहे आणि एक भाऊ आहे. तर माझ्या आई वडिलांचं असं ध्येय होतं की बा मुलगी ही तिच्या पायाजवळ उभी राहिली तर तिचं आपल्याला आयुष्यभर कोणतंच टेन्शन राहणार नाही. म्हणून त्याने एकच वसा घेतला होता की बा आपल्या मुलीला शिकवायचं. आम्ही तिघीही बहिणी शिकलेलं आहे. माझी मोठी बहीण सुद्धा शिक्षिका आहे, मी शिक्षिका आहे आणि लहानी बहीण जी आहे ती सुद्धा बीएससी एमबीएचं झालेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांनी आणि आईने आम्हाला शिकवलं, आमच्या पायावर उभं केलं, त्यामुळे आम्हाला जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही. आपण शिक्षक आहेत आणि जे आहेत सर पण या ठिकाणी शिक्षक आहेत. आपण मिनिमम दोघं एकत्र करून एका शाळेवरती आहेत आणि त्या शाळेची खूप चांगली डेव्हलपमेंट सुद्धा केली आहे. नेमकं काय वाटतं तुम्हाला आज? सर्वप्रथम आम्हाला खूप आनंद वाटतो का आपल्यामुळे मुलं आणि मुली म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं आम्ही भविष्य घडवतो. आणि जेव्हा काही आमच्या विद्यार्थी आम्हाला कुठेही आम्ही गेल्यानंतर आमचे विद्यार्थी आम्हाला भेटतात, त्यामुळे आम्हाला म्हणजे मनापासून खूप आनंद होतो की चला आपल्याकडून काहीतरी एक चांगलं घडते. आज आमची एक विद्यार्थिनी म्हणजे याच्यामध्ये आहे, क्लास टू या पदावर आहे दारूमुक्तीच्या याच्यामध्ये. याच्याआधी आम्ही पुलीला होतो, पुलीची एक स्वाती म्हणून ती विद्यार्थिनी आहे, ती क्लास टूच्या कोर्सवर गेली. इतर मुली सुद्धा आमच्या इंजिनियर आहेत, म्हणजे त्या पुढे भरारी घेत आहेत. आणि या आजच्या या दिवसाचं जे आहे, आज 8 मार्च आहे, या 8 मार्चला त्या मुलींचं जे लौकिक आहे ते पाहून आम्हाला आनंद वाटतो. आणि माझ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी खरोखरच पुढे जात आहेत. आपण या क्षेत्रामध्ये आहे आणि चांगलं सध्या काम करत आहे आणि इतर महिलांना काय आवाहन करणार तुम्ही आता? आम्ही इतर महिलांना मी हे आवाहन करू इच्छितो की तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना तुम्ही दाबून टाकू नका. तर तुम्ही स्वतः आत्मनिर्भर बना. आपल्या कुटुंबाला आपण सांभाळतो आणि तसंही स्त्रीला आपण म्हटलेलं आहे की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगात उद्धारी. आणि स्त्री ही दोन्ही कुटुंबांना सावते. आणि जी स्त्री खरोखरीच आपण पाहतो की जी पहिला दुसरा वर्ग शिकलेली जरी होती तरीही त्या माऊलीनं आपल्या मुलांना तिला असं वाटते की आपण जे कष्ट भोगले आपल्या मुलांनी हे भोगू नये आणि तिला पुढेच पुढे चालत राहावं. आणि कोणतीही आई आपल्या मुलांना हे चांगले संस्कार करते, चांगलं घडवते आणि ते आत्मनिर्भर बनवण्याचं तिचं स्वप्न असते ती पूर्ण करायचा प्रयत्न जास्तीत जास्त करते. आपण या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करता तुम्ही? म्हणजे वेळेचं नियोजन करून शाळेलाही वेळ चालणे पाहिजे आणि आपले करायचं सगळं नियोजन करून मी माझ्या घराचं सुद्धा दायित्व सांभाळते आणि इथे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा जसे जसे वेळ देते की जेणेकरून ते सुद्धा पुढे गेले पाहिजे. तुमच्या इकडे पण घरी पण इकडे पण मुलं आहेत, घरी पण मुलं आहेत आणि ते मुलं आणि या मुलांमध्ये नेमकं तुम्ही आता कसं पाहता दृष्टीकोन पाहण्या दृष्टीकोन काय? सर सगळे माझे मुलंच आहेत. मी या दृष्टिकोनातून मग विद्यार्थ्यांकडे पाहते. आज माझी मुलगी सुद्धा आज MA होऊन ती जॉबला लागली, मी ती तिच्या पायावर उभी राहिली यात सुद्धा आम्हाला आनंद आहे. आणि असेच माझे जे विद्यार्थी आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे विद्यार्थी आहेत तर ते सुद्धा असेच पुढे गेले पाहिजे. मी त्यांच्यामध्ये भेदभाव कधीच करत नाही. काम करत आहे नेमकं तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगले अनुभव काय आले? सर चांगले अनुभव आम्हाला खूप आहेत, वाईट अनुभव आम्हाला फार कमी आहेत. चांगले अनुभवामध्ये सांगायचं झालं तर जेव्हा गावामध्ये आम्ही जातो एक तर प्रत्येक पालक म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून माझ्याशी बोलायचं नाही, तर प्रत्येक पालक त्यांच्या पाल्याची माझ्याजवळ आपुलकीने चौकशी करतात की आमचा लेकू कसा आहे, काय आहे. इव्हन कालचाच एक अनुभव आहे की एका विद्यार्थ्यांनी मला फोन केला, तर फोन केल्यानंतर तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सर्व विद्यार्थी तर बोललेच, तर इव्हन आजोबा आधी सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले की आज तुमच्यामुळे माझी जी नात आहे ती नात आज चांगले मार्क्स मिळवून पुढे येईल. आपण गेल्या इतक्या वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे,
नेमकं सर पण या ठिकाणी शिक्षक आहेत आणि तुम्हाला सरांचा या ठिकाणी कसा सहभाग असतो तुमच्या कामात वगैरे काय याच्याबद्दल काय सांगा. सरांचा सहभाग मला माझ्या कामामध्ये खूप चांगला आहे. सर घरी आणि शाळेमध्ये दोन्ही ठिकाणी मला चांगल्या प्रकारे मदत करतात आणि कोणत्याच गोष्टीला माझ्या टाळत नाही. म्हणजे इव्हन त्यांच्यापेक्षा माझं राज्य घरात आणि शाळेत चालते. इतर महिलांसाठी मी असं आवाहन करेल की बा त्यांनी आपल्या पंखामधलं बळ कधीच छाटू नये. नेहमी करता आपल्या पंखामध्ये त्यांनी भरारी घेऊन चांगलं उडावं चांगलं म्हणावं. इतर ज्या स्त्री आहेत आपण इतरही याच्यामध्ये पाहतो की ज्या मुली आहेत तर मुलींचा आजकाल जो निकालाचा पर्सेंटेज आहे ते चांगल्या प्रकारेच आहे. तर मी एकच संदेश देणार आहे की वार नाही तू तलवार आहे तू समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे काही राख नाही तू एक धगधगता अंगार आहे तू एक धगधगता अंगार आहे. असा आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त मी या सर्व महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण मोतलाणीच्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आम्हाला या तुमचा वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा. चहा दूध दही तूप आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स नांदुरा रोड मोताळा जिल्हा बुलढाणा.